26वी ओळी पाहणार आहोत. देह रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्तिया राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. समर्थ माऊली आपल्या मनाला या 26व्या ओळीमध्ये सांगताना म्हणतीये की अरे हे मना, तू जर तुझ्या जन्माची, जर तुझ्या आयुष्याची जर रीत बघितली, तर तुझ्या आयुष्यामध्ये तुझे सगळे प्रयत्न हे तुझ्या देह रक्षणासाठीच म्हणून झालेले आहेत. चांगलं खावं, चांगले कपडे नेसावे, चांगले वस्तू घ्याव्यात, चांगलं घरदार असावं, सर्व काही चांगलं चांगलं, या सगळ्यांच्या माग या देहाचं रक्षण, या देहाच्या वरती असलेलं ममत्वच मूळ कारणीभूत होतं. या देहाच्या रक्षणासाठी, या देहाच्या ममत्वासाठी तू किती कष्ट घेतोस, किती प्रयत्न करतोस, पण ही एक प्रकारे हारलेली मॅच आहे बाळा. ज्याप्रमाणे हारलेली मॅच ही कुठल्या ना कुठल्या तरी क्षणाची वाट बघत असते फक्त हारण्याची, त्याप्रमाणे मनुष्य हा कितीही प्रकारे या देहाच्या प्रयत्नांसाठी, या देहाच्या रक्षणांसाठी प्रयत्नशील राहिला, तरी हा देह हे काळाचं भक्ष्य आहे. आणि हे काळाचं भक्ष्य त्याच्यापासून किती काळ लांब राहणार? एक ना एक दिवशी हा काळ त्याच्या भक्ष्याला शोधणार आणि तो खाणार, हे निश्चित आहे. आणि हे निश्चित असताना तरी देखील तू तुझ्या देहाच्याच रक्षणासाठी प्रयत्नशील राहतो, हेच तुझं अज्ञान आहे. मग असं या देहाच्या रक्षणासाठी प्रयत्नशील असताना तू आणखीन एक प्रयत्न का नाही करून बघत? अरे तू, तू जर मनापासून या राघवाची भक्ती या मृत्यूच्या आधीपर्यंत जर करू शकलास, तर मृत्यूच्या समयी तुला वाटणारी भीती तो भगवंत तुझ्या आयुष्यातून दूर करेल. असा समर्थ माऊलीच्या या मनाच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्रोते हो, मध्यंतरी एक फार छान गोष्ट वाचनामध्ये आली. असं असतं की देवांच्या इंद्राच्याकडं एकदा सगळ्या देवांची सभा भरलेली असते. या देवांच्या सभेला वेगवेगळे देव आपापल्या वाहनावर बसून आलेले असतात. वेगवेगळ्या देवांमध्ये मग शंकर नंदीवर आलेला असतो, यम त्याच्या रेड्यावर आलेला असतो, विष्णू गरुडावरून आलेला असतो. असे सगळेजण आपापले वाहन पार्किंग मध्ये लावून सभेला जात असतात. तेव्हा यम जेव्हा रेड्यावरून उतरतो आणि तो जेव्हा सभेकडे जाऊ लागतो, तेव्हा त्याचं लक्ष झाडावर बसलेल्या एका कावळ्याकडे जातं. त्या कावळ्याकडे तो बघतो, डोकं खाजवतो, थोडासा संभ्रमित होतो, त्याला काही कळत नाही. शेवटी थोडासा चिंतातूर होऊन त्या सभेला तो निघून जातो. कावळ्याला लक्षात येतं की यमाची नजर आपल्यावर पडलेली आहे, आता आपलं काही खरं नाही. तो घाबरा घुबरा होतो, इकडे तिकडे बघू लागतो, मदतीची याचना करू लागतो. तेव्हा विष्णूचा गरुड तिथं बसलेला असतो. हा विष्णूचा गरुड त्याला काय म्हणतो की अरे तू का घाबरतोयस, चल मी तुला आता अशा ठिकाणी नेऊन ठेवतो की जिथे यमाचा बाप देखील तिथं पोहोचू शकत नाही. असा तो त्याला पाठीवर बसवतो आणि क्षणामध्ये सप्त लोकांच्या पलीकडे असलेल्या मेरू पर्वतावरती काही मिनिटांच्या अवधीत येऊन पोहोचवतो. म्हणतो तू आता इथं निश्चिंत राहा, तिथं मृत्यू पोहोचू शकत नाही. असं म्हणून तो परत येतो. सभा सुटती, सगळे लोक एक एक करून बाहेर यायला लागतात. यम बाहेर येतो, यम झाडाकडे बघू लागतो, पुन्हा डोकं खाजवतो. गरुड कुच्छितपणे हसून विचारतो की काय झालं, कोणाला शोधताय? इथे कावळा बसला होता ना. हो म्हणे, काय झालं त्याचं? अरे म्हणे, त्याचा मृत्यू आला होता, 10 मिनिटांवरती मृत्यू आला होता, पण मृत्यूचं स्थान हे मेरू पर्वतावर लिहिलेलं होतं. मी विचार करू लागलो की आता हा 10 मिनिटांमध्ये मेरू पर्वतावर कसा पोहोचणार? हे बघितल्यानंतर विष्णूचा गरुड खजित झाला. आपणच त्याच्या मृत्यूला जणू काही कारणीभूत झालं असं त्याला वाटतं. पण श्रोते हो, खरी गोष्ट अशी आहे, तुलसीदास म्हणतात की मृत्यूची वेळ आली की मृत्यू तुमच्या घरामध्ये येईल, किंवा मृत्यूचं ठिकाण तुमचं जिथं असेल तिथं तुम्हाला ते ठिकाण तो मृत्यू घेऊन जाईल, पण मृत्यूची वेळ मात्र टळत नाही. आणि हे समर्थ माऊली दासबोधामध्ये म्हणताना म्हणते की भरता निमिष जाणू लागे, तो क्षण आला की त्या क्षणाचा अवकाश संपता न संपतोच, तोच मनुष्याला मृत्यूची वेळ, मृत्यूची खटिका ही खेचून घेत असते. मृत्यूचं हे शाश्वत सत्य समोर आहे, पण तरी देखील मनुष्य हा मृत्यूचा विचार करत नाही. कारण की आमच्या अंतरंगामध्ये अनेक जी भीतीची गाठोडी आम्ही भरून ठेवलेली आहेत ना, त्या भीतीच्या गाठोड्यामध्ये एक अत्यंत खोलात, अत्यंत जुनाट अशा वस्त्रामध्ये एक गाठोडा आम्ही भरून ठेवलंय की ज्या गाठोड्याला आम्ही कधी हातच लावत नाही, आणि ते गाठोडं आहे मृत्यूचं.
मनुष्य मृत्यूचा कधी विचार करूच शकत नाही, कारण की मृत्यू हा त्याच्यासाठी अत्यंत अमंगल आहे. जरी ते शाश्वत असलं तरी तो त्याच्यासमोर कधीही ती वस्तू ठेवू शकत नाही. याचं कारण जर आपण खोलामध्ये जाऊन विचार केलं तर मृत्यूचं शाश्वत सत्य पटूनही आपण मृत्यूला घाबरतो. कारण की मृत्यूला घाबरण्याच्या मागं एकच भावना आहे, कारण की मनुष्याने या देहाला खरं मानलेलं आहे, या देहाला सत्य मानलेलं आहे. मी म्हणजे देह या भूमिकेशी इतका एकरूप झालेला आहे की या देहाला द्यायचा. अरे ज्या देहाला मी लहानापासून मोठं केलं त्याला एवढे चांगले चांगले कपडे घातले, चांगलं खायला घातलं, चांगलं पिळदार बनवलं, त्याला चांगल्या प्रकारे सुदृढ केलं, चांगलं सशक्त ठेवलं, त्याच्याकडून अनेक प्रकारची कार्य करून घेतली, अनेक प्रकारची कर्म केली, अशा देहाला सोडून द्यायचं. मनुष्याचा स्वभाव हा स्वाभाविकतः कंजूसपणाचा आहे, तो कॉन्झर्वेटिव्ह आहे, तो कोणालाही कुठली वस्तू सहजपणे देऊ शकत नाही. अगदी आपल्या घरातली पोचे आलेली एखादं भांडं जरी आपण शेजारच्याकडे दिलं तरी 2 दिवसानंतर त्या भांड्याची आपल्याला आठवण येते आणि आपण ते मागून घेतो. मनुष्य हा साधं पोचं आलेलं भांडं देऊ शकत नाही, इथं तर आपल्या देहाला देण्याचा प्रश्न आहे. जर इथं भांडं सुटत नाही तर देह कसा सुटेल? मनुष्य तडफडू लागतो. मृत्यू हा अनुभवाचा प्रांत आहे आणि तो जो घेतो तो काही परत येऊन सांगू शकत नाही. पण मृत्यूच्या वेळेला लोकांची होणारी तडफड, होणारी तगमग, त्यातून मनुष्याचा राहणारा घुटमळणारा तो जीव, त्याच्यापासून होणारे अनेक प्रकारचे घरामधले अपशकून, हे आपण अनेक वेळा ऐकलेले आहेत. मनुष्य हा मृत्यूला घाबरतो, कारण की मी म्हणजे देह आणि तो देह सोडायचा. आणि तो देह सोडताना त्या देहाच्या जे संबंधित आहेत, मग त्याचा मुलगा आहे, त्याची बायको आहे, त्याचा पैसा अडका, हे सगळं त्या देहाच्या संबंधीमध्ये त्याच्यामध्ये त्याची आसक्ती गुरफटते आणि ती आसक्ती त्याला काही केल्या बाहेर पडू देत नाही. ही आसक्ती श्रोते हो फक्त एकाच गोष्टीमध्ये विरघळू शकते. अनेक प्रकारची आपण रसायनं या जगामध्ये ऐकलेली आहेत. हनुमान चालीसेमध्ये तुलसीदासांनी एक अद्भुत रसायन सांगितलेलं आहे आणि त्याचा आशीर्वाद तिला प्रत्यक्ष मूळ माया जानकी देवीकडून मिळालेला आहे. तुलसीदास म्हणतात की अष्टसिद्धी नवनिधिके दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा. सद्गुरु तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अष्टसिद्धी नवनिधी सगळं काही देऊ शकतो, त्याच्या सगळं काही देता येणं शक्य आहे, पण त्याच्याही पलीकडे त्याच्याकडे एक अद्भुत अशी गोष्ट आहे, राम रसायन तुमरे पासा. आपण केमिस्ट्री रसायनशास्त्र लहानपणी ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये लोखंडाचा तुकडा जरी टाकला तरी तो विरघळून जातो, वितळून जातो, असं या रसायनाची शक्ती असते. मनुष्याची ही मी म्हणजे देह ही आसक्ती जर कशामध्ये खऱ्या अर्थाने विरघळू शकत असेल तर ते फक्त त्या राम रसायनामध्येच विरघळू शकते. आणि हे राम रसायन म्हणजे भक्ती, म्हणजे त्या परमेश्वराचं स्मरण, म्हणजे त्याचं नाम, म्हणजे त्याची सर्व अर्थाने केलेली स्मरणाची कृती. असं हे राम रसायन हे सद्गुरु आपल्या आयुष्यात आपल्याला देतो आणि सांगतो की बाळा हे राम रसायन घे, तू मृत्यूवरती विजय मिळवशील. मग आपल्या मनामध्ये विचार असा येतो की सद्गुरू आपल्याला सांगतायत की राम रसायन घेतला असता मृत्यूवर विजय मिळतो, म्हणजे मी अमर होणार आहे का? तर मी अमर होणार नाही. मी म्हणजे देह ही जी माझी आसक्तीची भावना आहे, ती आसक्तीची भावना हे राम रसायन विरघळवून टाकतं. आणि मग जसं आपण एखाद्याला लग्नामध्ये एखादी साडी द्यावी किंवा एखाद्याला शर्ट द्यावा आणि मग लग्नामधली ती साडी किंवा शर्ट जेव्हा तो दुसरा घालून येतो, समोरच्याला ज्याला आपण दिलेलं असतं तो जेव्हा कधीतरी घालून येतो आपल्याकडे, तेव्हा आपण त्याला म्हणतो की किती छान दिसतोय तुम्हाला, अतिशय उत्तम आहे. पण आपल्या मनामध्ये त्याच्यावरचा स्वामित्वाचा भाव गेलेला असतो, हे त्याचं आहे, हे त्याला अर्पण करून टाकलेलं आहे, हे तो त्याचं झालेलं आहे, आता त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. अशा त्रयस्थ विचाराने मनुष्य या देहामध्ये असतानाही आत्मस्वरूप झाला की राहू शकतो. हा देह, हे मन, हे सगळं माझ्या परमेश्वराचं आहे, तो जसं ठेवेल तसं ते राहील, त्याला ज्याला द्यायचंय तो देईल. आपण लग्नात दिलेली एखाद्याला साडी दुसऱ्या वेळेला तो मनुष्य आणखीन कोणाला तरी देऊन टाकतो, पण यावर आपण कधीही ऑब्जेक्शन घेत नाही. त्याप्रमाणे हा देह एकदा त्याला समर्पित केला की मग या देहाचं काय करायचं हे त्याच्याकडे लागतं. ते देह केव्हापर्यंत ठेवायचा, तो देह कधी काढायचा, त्या देहाला कशी गती द्यायची, हे सगळं त्याचं कार्य होतं. हे भक्तीचं मर्म आहे, ही आसक्ती सुटण्याचं मर्म आहे. आणि म्हणून समर्थ माऊली म्हणते की करी रे मना भक्ती या राघवाची, असं मनापासून या राघवाची भक्ती केली की अंतकाळी पुढे अंतरी सोळी चिंता भवाची.
तो आपल्याला या कळी काळाचा जो ग्रास घेणारा हा काळ जेव्हा आपला देह ग्रासू पाहेल तेव्हा आपण त्याला सहजपणे अर्पण करून टाकू. तेव्हा कुठली आसक्ती नसेल, तेव्हा कोणाची वाट बघणं नसेल. जसं ऑफिसमध्ये एखादा फोन यावा, आपण अंथरुणामध्ये पडलेलं असावं, अंगावर चादर असावी आणि ऑफिसमधून फोन यावा की पटकन या, तेव्हा जसे आपण पटकन कॉटवरून उठतो आणि निघून जातो ऑफिसकडे, तसं मृत्यूच्या समयी चट दिशेने या प्रपंचाच्या आसक्तीतून, या देहाच्या आसक्तीतून बाहेर पडण्याचं शास्त्र म्हणजे भक्ती. अशी भक्ती आपण मनापासून करावी आणि आपल्या जीवनामध्ये तो आत्मोद्धाराचा क्षण स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवावा, हेच समर्थ माऊलीचं सांगणं. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 27वी ओवी पाहणार आहोत. भवाचा भये काय भीतो सिलंडी, धरी रे मना धीर धाका सिसांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. समर्थ माऊली आपल्या मनाला एक प्रकारे बळ देत आहे. मृत्यूचं सत्य हे शाश्वत सत्य आहे. जन्माला आल्यानंतर जर कुठली गोष्ट ही निश्चितपणे आपल्या या जन्मामध्ये घडणार असेल तर ती जन्मापाठोपाठ केवळ मृत्यूची आहे. पण मृत्यूच्या या सत्याला सामान्य मनुष्य हा सहजपणे स्वीकारू शकत नाही. त्याची तडफड होते, त्याची तगमग होते, केवळ त्याच्या कल्पनेने देखील तो अत्यंत भयग्रस्त होत असतो. अशा या गोष्टींमध्ये समर्थ माऊली आपल्या मनाला सक्षम करताना सांगते की अरे, हा देह जरी या एक प्रकारे काळरूपी दैत्याचं, या काळरूपी एक प्रकारे असणाऱ्या शक्तीचं भक्ष्य असलं, तरी हा काळ ज्यावेळेला या भक्ष्याला धारण करेल त्याच्या केवळ कल्पनेने तू का बरं भित्र्यासारखा घाबरतोयस? हे मना, तू धैर्य धारण कर, तू एक प्रकारे आपल्या स्वतःला मनाला सक्षम कर. मृत्यू हे शाश्वत सत्य सामोरं येण्याच्या आधी आपल्या मनाची साधनेने धारणा अशी कर की अरे, माझा स्वामी कोण आहे, माझा मालक कोण आहे? तो प्रभू रामचंद्र आहे. ज्या रामाच्या समोर, त्या कोदंडधारी रामाच्या समोर काळ देखील चळा चळा कापतो, असा तो राम माझा स्वामी आहे. हे मना, या गोष्टीचा तू सदैव आठव ठेव, या गोष्टीचं तू सदैव स्मरण ठेव आणि आपल्या मनाचा भित्रेपणा तू काढून टाक. समर्थ माऊली आपल्या मनाला सक्षम करणारा या ओवीचा हा सरळ अर्थ आहे. श्रोते, आपण या जगामध्ये अनेक प्रकारची शास्त्र बघत असतो. आपण अभियांत्रिकी शास्त्र बघतो की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या यंत्रांचा, वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करत असतो. आपण मेडिकल सायन्स बघतो, त्यामध्ये आपण शरीराचा, एक प्रकारे या देहाचा सर्वार्थाने विचार करून ते शास्त्र अवगत करत असतो. अशा दृष्टीने जर परमार्थ शास्त्र या गोष्टीचं जर डेफिनेशन करायचं झालं, तर या डेफिनेशनचं काय बरं आपल्याला एक प्रकारे शब्दांमध्ये संकल्पना व्यक्त करता येऊ शकेल? परमार्थ शास्त्र हे मृत्यूचं शास्त्र शिकण्याची कला आहे. जगामध्ये आपल्याला जगण्याचं कार्य, जगण्याची कला शिकवणारी अनेक शास्त्र असतील, पण परमार्थ शास्त्र हे मृत्यूची कला शिकवणारं शास्त्र आहे. मृत्यूची कला शिकवतं म्हणजे नेमकं काय करतं? असं आहे की आपण जर आपल्या अंतःकरणाचा आज जिवंतपणीच जर पोस्टमॉर्टम केला, तर आपल्या अंतःकरणामध्ये भीती ही सर्वार्थाने व्यापून उरलेली आहे. असा अगदी विचार करा की आपण शांतपणे जपाला बसलेलो आहोत आणि कुठली तरी एखादी छोटीशी गोम किंवा एखादी मुंगी आपल्याला एकदम डसावी आणि त्या क्षणी आपल्या शरीरामध्ये ती संवेदना कशा अर्थाने फिरते. आपण किती भययुक्त अंतकरणाने उठून बसतो, कुठे ती मुंगी, कुठे ती गोम, असं म्हणत आपण सैरभैर होतो. मनाच्या कितीही निश्चल अवस्थेमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न केला तरी या देहाची भीती, या मृत्यूची भीती, हे शाश्वत सत्य हे माणसाला सैरभैर करून टाकत असतं बघा. आणि त्यामुळे परमार्थ शास्त्रामध्ये आपण एक प्रकारे या भीतींचा उलगडा करत जात असतो. या भीतीमधली सगळ्यात मोठी भीती ही माणसाला मृत्यूची भीती आहे. मग भीती कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या असतात? माणसाच्या मनामध्ये पैसा जाण्याची भीती असते, माणसाच्या मनामध्ये देह व्याधी होण्याची भीती असते, माणसाच्या मनामध्ये आपल्या आप्त स्वकीयांच्या त्यागाची, त्यांच्या विरहाची भीती असते, माणसाच्या मनामध्ये नको असलेल्या गोष्टींची, ज्याचं मन हे शत्रू देखील कधी विचार करू शकत नाही, अशा गोष्टींची भीती माणसाच्या मनाला व्यापून उरलेली असते. एक प्रकारे आपल्या मनाचा हा गाभाच झालेला असतो की मनुष्य हा सदैव भीतीयुक्त अंतःकरणाने जगत असतो.
आणि या भीतीयुक्त अंतकरणामध्ये परमार्थाची दिशा असल्याची बदलून जाते. परमार्थाची दिशा त्याची अशी बदलत असते की तो या भीतीयुक्त अंतकरणाने जेव्हा परमेश्वराजवळ येतो तेव्हा तो केवळ आणि केवळ या भीतीपोटी या संसाराच्या गोष्टी, या संसाराचा क्षेम, या संसाराचं स्थैर्य, या देहाचं स्थैर्य, या पैशाची प्राप्ती, या अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मागत राहतो. आणि यामुळं आजच्या काळामध्ये जी परमार्थाच्या क्षेत्रात भोंदूगिरी चाललेली आहे, या भोंदूगिरी करणाऱ्या लोकांचं एक तंत्र आहे. ते काय करतात, ते माणसाच्या मनाच्या भीतीलाच एक प्रकारे चुचकारून बघत असतात, त्याच्या भीतीलाच ते साथ घालत असतात. आणि या भीतीयुक्त पोटी अंतकरणाने मनुष्य या अंधश्रद्धेंच्या, या बुवाबाजीच्या बळी पडत असतो. मग हे करून बघ, ते करून बघ, असं करून बघ, तसं करून बघ, या सगळ्या ज्या तंत्रमंत्र विद्या या मनुष्याच्या जीवनात आपल्याला दिसतात, हा जो सगळा परमार्थाच्या क्षेत्रामध्ये पसरलेला अंधकार दिसतो, त्यामध्ये एक प्रकारे मनुष्याची भीती हेच त्याच्या मागचं खरं कारण असतं. आणि मग परमार्थ काय करतं की ते तुमच्या आसक्तीवरती कार्य करायला सुरुवात करतं. पहिल्यांदा तर तो आपल्या देहाच्या आसक्तीवरती कार्य करतो, आपल्या मनाच्या आसक्तीवरती कार्य करतो. हे सगळं परमेश्वराने आपल्याकडे कसं दिलेलं आहे, आमचे महाराज म्हणतात की जसं सावकाराकडे आपण आपले दागिने गहाण टाकावेत आणि त्याच्याकडून पैसे घ्यावेत, त्याप्रमाणे ते दागिने जसा तो सावकार सांभाळून ठेवतो पेढीमध्ये, पण त्या सावकाराने आपले ते दागिने स्वतःचे समजून जर उद्या आपल्या लग्न कार्यामध्ये वापरायला सुरुवात केली तर ते व्यवहाराला धरून जसं नाही, तसं ही मुलं बाळं परमेश्वराने आपल्याला गहाण म्हणून आपल्याकडे दिलेली आहेत, सांभाळायला दिलेली आहेत, त्यांचं जतन करण्यासाठी दिलेली आहेत. पण त्या मुलांवर आपण सावकारी हक्कासारखं स्वामित्व प्रस्थापित करतो, इथं ती आसक्ती येते. आणि मग या आसक्तीपोटी आपला पैसा, आपली मुलं, आपलं कुटुंब, माझा देह, माझे कपडे लत्ते, माझी गाडी, माझं सर्व काही, या सगळ्या माझ्या माझ्या भावनेपोटी मनुष्याच्या जीवनामध्ये आसक्ती येते. आणि आसक्तीचंच मूल हे भय असतं. जर आसक्तीचं मूल भय आहे तर त्या भयाला निर्भय करणारं असं दुसरं मूल आपल्या हृदयामध्ये जन्माला यायला पाहिजे. या भयाला निर्भय करणार परमार्थ क्षेत्रामध्ये जशी जशी तुमची प्रगती होत जाते श्रोतेव, तशी तशी तुमच्या जीवनामध्ये स्वस्थता येते. ही स्वस्थता येते कुठून, निर्भयतेमधून येते. ही निर्भयता ही नेमकी नेमकी कशामुळे जन्माला येते आपल्या हृदयात, हे निर्भयता कोणाचं मूल आहे, निर्भयता हे सत्याचं मूल आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये त्या सत्याची धारणा हृदयामध्ये येत नाही तोपर्यंत निर्भयत्व येत नाही. अगदी साधा व्यवहार बघा, एखाद्या पोलिसांनी जर चोराला पकडून आणलं तर तो घाबरतो असतो, तो एक प्रकारे त्यांच्या मारहाणीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो, तो रडत असतो, आक्रंदत असतो, तो भय वेगवेगळ्या प्रकारे प्रगट करत असतो, कारण की तो सत्यापासून लांब गेलेला असतो, तो असत्याचा अधीन गेलेला असतो. जो असत्य आहे त्याच्या जीवनात भय आहे, आणि ज्याच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ सत्य आहे तो निर्भय आहे, हे व्यवहार देखील दाखवतो. आमचे जुने लोक सांगायचे की सत्य बोलण्याचा एक फायदा असा आहे की सत्य कधी लक्षातच ठेवावं लागत नाही, कारण की सत्य हे कधीही 24 तास तुमच्या हृदयामधून सहजपणे प्रगट होतं. असा हा निरंतर असणारा सत्य म्हणजे परमेश्वर, त्या परमेश्वराचं लेकरू म्हणजे निर्भयत्व असतं. आणि मग त्या परमेश्वराचं लेकरू जर निर्भयत्व असेल तर आपण जर निर्भय व्हायचं असेल तर आपल्याला त्या परमेश्वराचं लेकरू झालं पाहिजे. माझा बाप कोण आहे, माझी आई कोण आहे, माझा स्वामी कोण आहे, माझा मालक कोण आहे, तो राम आहे, तो सत्य आहे, असा तो राम, अशा त्या रामाचं मी लेकरू. आणि मग ह्या भावनेने जेव्हा आपण राहायला लागू, ही भावना जशी आपली खरी होत राहील, जसं जसं स्मरणाने तो राम आपल्या हृदयामध्ये प्रगटायला लागेल तसं तसं हे आयुष्य निर्भयत्वानी भरून राहील. मग काय, हा प्रपंच कोणाचा आहे, त्याचा आहे, कसा करायचा आहे तो करेल, मी फक्त त्याचं लेकरू आहे, त्याचं काम करणं हे माझं काम आहे. त्यांनी ठेव या प्रपंचामध्ये ठेवलंय, त्याचं कर्तव्य म्हणून मी त्या प्रपंचामध्ये सर्व कर्म करीन. मग यामध्ये या मुलांचं काय होणार, त्याची इच्छा, हा पैसा किती मिळणार त्याची इच्छा, माझं जीवन किती काळ जगणार त्याची इच्छा, या देहाची शेवटची गती कशी असणार त्याची इच्छा, या प्रत्येक गोष्टीमध्ये हे निर्भयत्व आपल्याला स्वस्थतेकडे घेऊन जायला लागतं. आणि मग ही स्वस्थता आपल्याला शेवटी अंतःकरणापर्यंत अशा पद्धतीने काही सांभाळते की जेव्हा मृत्यूची वेळ येईल त्यावेळेला सहजपणे जसं आपण ऑफिसला जायला निघावं किंवा एखाद्या दूरच्या प्रवासाला निघावं तितक्या सहजतेने, चला माझा राम आहे ना, माझा राम बरोबर आहे म्हटल्यानंतर कसली काळजी आहे. आमच्या महाराजांचे एक परमशिष्य होते पूज्य भाऊसाहेब. या पूज्य भाऊसाहेबांना एकदा आयुष्याच्या अंतकाळी महाराजांशी संवाद करताना महाराजांनी विचारलं की भाऊसाहेब आपल्याला मृत्यूचं भय नाही का वाटत,
यावरती भाऊसाहेब फक्त इतकंच म्हणाले की आत्ताही आपल्या चरणांपाशीच आहे आणि मृत्यूनंतर हे शरीर सोडून देखील आपल्या चरणांपाशीच यायचं आहे, मग आपण आहात तर मग मृत्यूचं भय काय? असा हा परमात्मा आपल्या जीवनातून एकेका भीतीचं उच्चाटन करत शेवटी या मृत्यूचं देखील उच्चाटन करतो. अशा रामाचं अखंड स्मरण करणं म्हणजेच निर्भयत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त करणं. जानकी जीवन स्मरण. जय जय राम श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 28वी ओवी पाहणार आहोत. दिनानाथ हा राम गोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थांनी या 28व्या ओव्यापासून ते 37व्या ओवीपर्यंत आपला प्रभू रामचंद्र आपल्या आराध्य दैवताचे वेगवेगळ्या गुणांचं दर्शन करण्यासाठी म्हणून या ओव्यांची रचना केलेली आहे. समर्थ माऊली म्हणतीये, आपल्याला त्यांनी मागच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की रघुनायका सारिखा स्वामी श्री, हा माझा रघुनायकासारखा जो स्वामी तुझ्या मस्तकी आहे, जो तुझा स्वामी आहे, तो कसा आहे, त्याच्या एकेका गुणाचं हे वर्णन. समर्थ माऊली म्हणतीये की माझा राम हा दीनांचा अनाथांचा नाथ आहे आणि तो दिनांचा असताना देखील तो कोदंडधारी देखील आहे. त्याच्या अंगामध्ये प्रचंड शौर्य आहे पण त्याचबरोबर त्याच्या हृदयामध्ये अपार करुणा देखील आहे आणि या अपार शौर्यापोटी त्याचं शौर्याचं एक प्रकारे जर मोजमाप करायचं ठरवलं तर प्रत्यक्ष काळ देखील त्याच्यासमोर थरथर कापेल असं हे त्याचं शौर्य आहे. आणि हे जना, हे तू वाक्य कधीही खोटं मानू नकोस रे. आणि ज्यांनी हे वाक्य खरं सत्य मानलं अशा त्या दासाचा हा अभिमान म्हणजे माझा राम, असं समर्थ माऊली आपल्याला या 28व्या ओळीमध्ये सांगते. श्रोते हो, या जगामध्ये आपण बघतो की एकतर मनुष्याकडे अपार शौर्य असतं आणि त्या शौर्याच्या पोटी आलेला प्रचंड अहंकार असतो. या अहंकाराच्यामुळे मनुष्याला दीन एकंदर अनाथ झालेल्या मंडळी या कोणाचीही पर्वा या जगामध्ये राहत नसते. त्याला स्वतःच्या अहंतेपुढे या जगाची खरोखर कुठलीही किंमत राहत नसते. दुसरी एक बाजू आपण या जगाची बघतो की ती म्हणजे भीतीपोटी आलेली करुणा असते लोकांमध्ये की आता आपण काहीच करू शकत नाही म्हणून एखाद्याला क्षमा करणं, एखाद्यावरती दया करणं, एखाद्याला सहानुभूती दाखवणं. कारण की आतल्या हृदयातली जी भीती आहे त्या भीतीच्या पोटी संघर्ष करण्याच्या ऐवजी म्हणून आपण त्या माणसाला क्षमा करण्याचं एक प्रकारे आपणच स्वतः रचलेलं ढोंग. अशा दोन प्रकारचे व्यक्तिमत्व या जगामध्ये आपल्याला दिसून येतात. पण स्वामी विवेकानंद ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे ज्याच्या अंगामध्ये सामर्थ्य नाही त्याला खरं क्षमा करण्याचा अधिकारच नाही. क्षमा तर त्याला शोभून दिसते ज्याला दंड देण्याचं सामर्थ्य देखील आहे. प्रभू रामचंद्र हा कोदंडधारी आहे. त्याच्या शौर्याची खरोखर आपल्याला सीमा ओळखता येणं शक्य नाही. साधा विचार करा, अहो ते राम आणि लक्ष्मण एका मनुष्य पातळीवर आपण जाऊन विचार करूयात. आपल्या पत्नीचं हरण झालेलं आहे, त्या काळचा जो जगज्जेता अत्यंत सामर्थ्यवान असा रावण ज्याने आपल्या लंकेमध्ये सीता माऊलीचं हरण केलेलं आहे. रामाजवळ स्वतःकडे काही सैन्य नाही, एक आपला धाकटा भाऊ, एक फक्त आपलं गांडीव धनुष्य आणि त्याच्यामध्ये असलेले थोडेफार भात्यातले भाले, याच्या पलीकडे कुठलंही अस्त्रशस्त्र नाही. पण एवढंसं कमी अस्त्रशस्त्र असताना देखील आपल्यासारखा सामान्य मनुष्य काय म्हणाला असता की अरे लक्ष्मणा हे सोड वनवास वगैरे, आपण आता भरताकडे जाऊयात आणि अयोध्येमधून मोठी फौज घेऊन रावणावरती हल्ला करून जाऊत. पण राम हा खरोखर परमात्मा, खरोखर शौर्यवान हा कशामुळे आहे तर आपल्या एका धाकट्या भावासहित अगदी छोट्याशा अस्त्राबरोबर 18 पगड जातीतल्या वानरांना एकत्र घेऊन जगज्जेत्या रावणाला ज्यांनी हरवलं असं ज्याचं शौर्य, असा तो कोदंडधारी, असा तो राम. आणि तो कोदंडधारी कसा आहे? रामाने युद्धामध्ये बरेच पहिले कित्येक दिवस आपलं शस्त्र उचललंच नाही आणि ज्यावेळेला शस्त्र उचलायची वेळ आली त्यावेळेला तो आपल्या फक्त धनुष्याचा आवाज टणत्कार कित्येक काळ रणामध्ये करत राहिला. नुसत्या त्या टणत्कारामुळे कित्येक राक्षस गर्भगळीत होऊन भीतीने आपलं रणांगण सोडून धूम ठोकून पळून गेले होते.
असा हा रामाचा पराक्रम आहे. रामाची परीक्षा अनेक लोकांनी घेतली, प्रत्यक्ष त्याच्या सख्यांनी घेतली, सुग्रीवांनी घेतली. त्या दधीची रुचींच्या जेव्हा अस्थी दाखवल्या तेव्हा त्याला एका बाणामध्ये या रामानी सगळ्या ऋतीने परतवून लावलं. त्याच रामानी शंकराचा धनुष्य उचलला. त्याच रामानी रणांगणामध्ये खरदूषणासारख्या अजस्त्र अशा राक्षसांना नेस्तानभूत करून टाकलं. असा माझा तो राम कोदंडधारी. हे त्याच्या व्यक्तिमत्वाचं एक अत्यंत सुंदर स्वरूप. पण त्याचबरोबर तो राम कोण आहे? दीनांचा नाथ आहे, अनाथांचा नाथ आहे. माझी सद्गुरु माऊली स्वतःला दीनदास म्हणून घ्यायची. महाराजांना विचारलं की महाराज आपण स्वतःला दीनदास का म्हणता? ते म्हणतात अरे माझ्याकडे येणारे प्रापंचिक हे आधीच त्रस्त झालेले दीन झालेले असतात, अशा दीनांची मी सेवा करतो म्हणून मी दीनदास. खरोखर ब्रह्मानंद बुवा म्हणतात त्याप्रमाणे गुरु राव माझे रामची केवळ. ते खरोखर राममय होते, त्यांचं ते रामरूपच झालं होतं. आलेल्या प्रत्येक त्रस्त झालेल्या माणसाला, प्रापंचिकाला त्याच्या अंतःकरणामध्ये नामाचा शिंतोडे देऊन त्याला एक प्रकारे भगवत सन्मुख करून आपल्या प्रेमरसाने परिपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवणारी अशी ती सद्गुरु माऊली. खरोखर हा असा दीनानाथ. आणि त्यामुळे रामाचे हे दोन अद्भुत गुण हे साधकाच्या जीवनाचं खरं वैभव आहे. मनुष्याने आपलं शौर्य तर गाजवावं पण त्याची अहंता नसावी. आणि शौर्याने गाजवून मिळालेल्या संपत्तीचा समाजातील दीन व्यक्तींसाठी, अत्यंत अनाथ झालेल्या व्यक्तींसाठी जर खरा वापर केला तर रामाचं जीवन, रामाचं नाम त्याच्या आचरणामध्ये उतरलं असं म्हणता येऊ शकेल. आणि अशा रामाच्या शौर्यापुढे एक प्रकारे काळ देखील थराथरा कापत असतो. ज्यावेळेला रामाने युद्ध जिंकलं आणि इंद्र रामाला भेटायला आला त्यावेळेला रामाने इंद्राला विनंती केली की माझं जे वानर दळ या युद्धामध्ये मृत्यूमुखी पडलेलं आहे त्यांना तू जिवंत कर. इंद्र मनातल्या मनात हसला, तो म्हणाला रामा अरे तू फक्त वानरांनाच जिवंत करायला सांगतोस का? राक्षसांना का नाही बरं? ते देखील तुझेच आहेत ना. त्यावरती राम म्हणतो की अरे माझे वानर माझ्यासाठी रडले आणि राक्षस जेव्हा माझ्या विरुद्ध लढत होते तेव्हा ते मृत्यूला जात असताना राक्षसांना माझ्या सन्मुख होऊन मृत्यू घेण्याचा भाग्य मिळालं पण माझ्या वानरांना ते भाग्य मिळालं नाही रे. ते माझ्यासाठी लढताना त्यांनी कधीही रणांगणामध्ये कोणाला पाठ दाखवली नाही आणि त्यामुळे त्यांना मृत्यू मिळाला तो देखील मला सन्मुख न होता मिळालाय. आणि त्यामुळे माझ्या वानरांना तू जिवंत कर की जेणेकरून त्यांना या मोक्षाचा मार्ग मी दाखवू शकेन. अशा रीतीने रामाने मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या वानरांना देखील जिवंत केलं, त्यांनी काळ देखील थोपवून ठेवला. असा हा राम पुढे देखता काळ पोटी थरारी. आणि वानरांसारख्या अत्यंत एक प्रकारच्या मूळ प्राण्याला देखील या दीनानाथाने, आपल्या शौर्याने या काळाला थिजवून जिवंत केलेला आहे. आणि हे जना, हे तू वाक्य खऱ्या अर्थाने सत्य मान बरं. श्रोते हो, परमार्थामध्ये सर सगळ्यात मोठी कुठली शोकांतिका असेल, पूज्य बाबा म्हणायचे त्याप्रमाणे आम्ही सगळेजण श्रद्धा दरिद्री झालेलो आहोत. आम्हाला या सगळ्या कथा पुराणातल्या वाटतात आणि त्यामुळे तो नाम आमच्या इतक्या जवळ असूनही कधीही आमच्यासाठी जिवंत होत नाही. आम्हाला जर त्या या वाक्याची खरी परिपूर्णता जर बघायची असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही, त्याच्या कृपेशिवाय पर्याय नाही. पण यासाठी जे श्रद्धेचं जे भांडवल लागतं ती श्रद्धा मात्र साधकाला स्वतःच्या अंतःकरणामध्ये घेऊनच साधन करायला पाहिजे. अन्यथा कितीही साधना केली, कितीही जरी जप तप केला पण जर तो श्रद्धा दरिद्रीच राहिला तर भगवंत इतक्या जवळ असूनही त्याला त्याच्या या गुणांचं आपल्या जीवनामध्ये प्रगटीकरण झालेलं दिसणार नाही. आणि ज्याने या भगवंतावरती परिपूर्ण विश्वास ठेवला, ज्या भगवंतासाठी त्यांनी म्हणून आपलं साधन ठेवलं, तो भगवंत ज्याच्यासाठी तो म्हणून दास झाला, त्या आपल्या दासाचा हा अभिमान हा राम त्याच्या जीवनामध्ये सार्थक करून दाखवतो. तो त्याच्यासाठी दीनांचा नाथ होतो, तो त्याच्यासाठी कोदंडधारी होतो. आणि अशा आपल्या साधकाला सर्वार्थाने आपल्या संरक्षणाखाली ठेवत मृत्यूच्या समयीचा तो काळ देखील सहजपणे निभावून नेत आपल्या निजधामामध्ये जो घेऊन जातो, असा तो माझा भगवंत, असा तो माझा राम, त्याचं नाम तुम्ही मनापासून घ्या. हेच समर्थ माऊलीचं आपल्यापाशी केलेला अर्ज. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.